द्राक्ष उत्पादकांनी द्राक्षबागांची विक्री करताना खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले आहे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्षबाग विक्री करताना खबरदारी घ्यावी शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी द्राक्ष विक्री रोखीनेच करावी असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आज केले आहे बाजार उत्पादक ते बोलत होते अधिकारी मिनाज पोलीस पत्की जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील द्राक्ष बागातदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे दुष्यंत माने आदी मान्यवर उपस्थित होते उत्पादक संघाची मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्यांसह आणि पदाधिकाऱ्यांसह मी आज बैठक घेतली मागच्या वर्षी या बैठकीचा एक मोठा फायदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना असा झाला की परदेशातल्या आणि परराज्यातल्या व्यापाऱ्यांपासून होणारी फसवणूक वाचण्यासाठी मदत झाली याच वर्षी त्याच्या पुढचा टप्पा आपण गाठला आहे शेतकऱ्यांनी आर टी जी एसद्वारे बँकेच्याद्वारे पुरेपूर रक्कम सगळी त्यांच्या मालाची मिळाल्यानंतरच द्राक्षाचा व्यवहार करावा अशा प्रकारचं आवाहन देखील आम्ही आज सगळ्या शेतकऱ्यांना पण निर्गमित केलं आहे हे करत असताना दोन तीन नाविन्यपूर्ण गोष्टी आपण या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा करत आहोत विशेषतः नाशिक आणि सांगली जिल्हा हा द्राक्षाच्या बाबतीत पुढे असल्यामुळे मागच्या वर्षी आपला धडा घेऊन नाशिकच्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्याशी शेत संपर्क शेत केला होता आणि तुम्ही फसवणूक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची काय केलं याची माहिती घेण्याचा अनेक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी इथे येऊन संपर्क साधून माहिती घेतली होती त्याच धर्तीवर यावर्षीसुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत या बरोबर दोन नाविन्यपूर्ण गोष्टी आपण अशा केल्या आहेत की यावर्षी द्राक्ष बागायतदार संघ हा गेल्या दहा वर्षामध्ये किंवा गेल्या पाच वर्षामध्ये व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संबंध कसे चांगले ठेवले की नाही ठेवले आणि किती लोकांनी किंवा कोणत्या कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक हो केली याच्या आधारे व्यापाऱ्यांचा दर्जा ठरवेल आणि अ दर्जाचे व्यापारी म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये निर्दोष व्यवहार करणारे व्यापारी नंतर ब दर्जाचे क दर्जाचे व्यापारी अशा प्रकारचं वर्गीकरण करण्यात येईल आणि याची सगळी माहिती द्राक्ष बागायतदार संघ सगळ्या शेतकऱ्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे